नमस्कार, आज आपण पाहणार आहोत उपवासाचे टेस्टी चटपटीत पॅटीस। त्यासाठी मी सर्वप्रथम शेंगदाणे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। त्याचं छान वाटण करून घेतलेलं आहे। हे बघा, हे असं छान वाटण करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी बटाटे घेतलेले आहे। ॲक्च्युली बटाट्याची मला वेगळी रेसिपी बनवायची होती, त्यासाठी मी बटाटे कापले होते, तुम्ही किसून घेऊ शकता। हे बघा, बटाट्याचे काप घेतले। त्यानंतर मी राजगिऱ्याचं पीठ टाकलं आहे, भरपूर पीठ टाकलं आहे राजगिऱ्याचं। त्यानंतर मी 3 ते 4 चमचे साबुदाणा आणि भगर हे छान भाजून त्याचं पीठ करून घेतलेलं आहे। हे मी बनवूनच ठेवलेलं आहे। हे 4 चमचे भगरीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते मी घेणार आहे। ते सगळं वाटण घ्यायचं आहे आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। हे बघा, आणि हे छान मस्तपैकी मळून घ्यायचं आहे। मीठ घालायचं आहे, मीठ घालायचं राहिलं होतं, आणि हे छान मस्तपैकी वाटून मळून घ्यायचं आहे। मला बटाटे आता मी काप केलेले असल्यामुळे थोडंसं हे करावं, छान मळून घ्यावं लागणार आहे। तुम्ही किसलेलं असल्यामुळे छान मळल्या जाणार आहे आणि एकजीव होणार आहे। मला आता जरा वेळ लागणार आहे, मी हे मळून घेणार आहे छानपैकी आणि याचे छान असे पॅटीज बनवून घेणार आहे। हे बघा, मळून झाल्यानंतर आणि हे पॅनमध्ये आता तेल गरम करून त्यावर मी एक एक असे हे पॅटीज घालणार आहे। हे आपण शॅलो फ्राय करणार आहोत, म्हणजेच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। या प्रकारे एक एक करून मी असे छान पॅटीज फ्राय करून घेणार आहे। हे बघा, छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। असे आलटून पालटून करून छान मी ते फ्राय करून घेणार आहे। हे बघा, आता आपले पॅटीस तयार होत आलेले आहे। हे बघा, मस्त पॅटीस तयार झाले आहे। या प्रकारे मी सगळे पॅटीस आता करून घेणार आहे। हे बघा, मस्त रंग आलेला आहे आणि छान असे शिजल्या पण गेलेले आहेत। आता यानंतर आपण त्याची चटणी बघणार आहोत। त्यासाठी मी ते शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटलं तेच मी भांडं मी घेणार आहे। आता त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, भरपूर कोथिंबीर घातली आहे, म्हणजे छान ग्रीन चटणी तयार होणार आहे। त्यानंतर शेंगदाणे घातलेले आहे, त्यानंतर 1/2 लिंबू मी पूर्णपणे पिळून घेतलेला आहे, म्हणजे छान आंबट गोड आपली चटणी तयार होणार आहे। त्यानंतर मीठ घालणार आहे, त्यानंतर मी चवीपुरती थोडीशी साखरही घालणार आहे। हिरव्या मिरच्या घालायच्या राहिल्या होत्या, मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। हे बघा, त्यानंतर चवीप्रमाणे थोडी साखर घालणार आहे आणि हे छान मस्त पेस्ट बनवून घेणार आहे। छान अशी ग्रीन आपली चटणी तयार झालेली आहे, ही पहा मस्त रंग आलेला आहे। यामध्ये मी थोडं पाणी टाकून मी पातळ करून घेणार आहे। तयार आहे आपली ही चटणी आणि आता मी हे पॅटीज घेतले आहे, यामध्ये असे थोडे थोडे काप देऊन घेतलेले आहे, म्हणजे खाताना सोपं जाणार आहे। त्यानंतर ही बनवलेली जी चटणी आहे ती मी यावर टाकणार आहे। हे बघा, मस्त अशी पातळ चटणी मी घातलेली आहे। त्यानंतर वरून मी बटाट्याचा चिवडा घालणार आहे, छान टेस्टी कुरकुरीत लागणार आहे त्यामुळे। हे बघा, दिसायला पण खूप छान दिसतं आहे आणि खूप छान लागतं। त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। तयार आहे आपली रेसिपी।